जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ दशक दुसरा समास दहावा पढत मूर्ख लक्षण श्रीराम मागा सांगितलेली लक्षणे मूर्खा अंगी चातुर्य बाने आता ऐका सहाने असोनी मूर्ख यापूर्वी ज्या योगे मूर्ख मानस ही चतुर बनेल ती लक्षणे सांगितली आता जे लोक शहाणे असून मूर्खासारखे वागतात त्यांची लक्षणे ऐका तया नाव पडत मूर्ख श्रोती न मनावे दुःख अवगुण त्यागीता सुख प्राप्त होय अशा लोकांना पडत मूर्ख म्हणतात यातील काही लक्षणे आपल्या ठिकाणी आहेत असे वाटले तरी श्रोत्यांनी दुःख मानू नये त्या अवगुणांचा प्रयत्नपूर्वक त्याग करावा म्हणजे सुख लाभेल बहुश्रुत आणि वित्पन्न प्रांजळ श्रोते ब्रह्मज्ञान दुराशा आणि अभिमान

प्रतिपादन करतो सगुण भक्तीचे खंडन करतो स्वधर्माची आणि साधनाची निंदा करतो तो पडत मूर्ख असतो आपले ज्ञातेपण सकळास शब्द ठेवणे मात्रांचे पाहे उणे तो एक पडत मूर्ख जो स्वतःस फार विद्वान समजून इतर सर्वांना नावे ठेवतो प्राणी मात्रांचे दो ठिकाणी दोषच पाहतो तोही पडत मूर्खच असतो शिष्यास अवज्ञा घडे का तो संकटी पडे जयाचेनी शब्दे मन मोडे तो एक पडत मूर्ख जो शिष्यास अवज्ञा घडेल किंवा तो संकटात पडेल अशी आज्ञा करतो व ज्याच्या बोलण्याने इतरांच्या मनाला दुःख होते असे मर्मभेदक शब्द बोलणाराही पडत मूर्खच असतो रजोगुनी तमोगुनी कपटी कुटील अंतरकरणी वैभव देखोन बाखानी तो एक पडत मूर्ख जो रजोगुणी जो तमोगुणी असतो कपटी कुटील अंतकरणाचा असतो आणि वैभवास भूलून श्रीमंत माणसाची स्तुती करू लागतो तो पडत मूर्खच होय समूळ ग्रंथ वा पाहिल्या विनं उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक पडत मूर्ख जो एखादा ग्रंथ संपूर्ण न पाहता उगाची दोष काढून नावे ठेवतो त्यांचे गुण सांगू लागले असता ते एकूणही न घेता दोषच पाहतो तो पडत मूर्ख जाणावा लक्षणे मानी वीट मत्सरे करी खटपट नीती न्याय उद्धट तो एक पडत मूर्ख चांगली लक्षणे सांगायला गेली की ज्याला कंटाळा येतो तो, तो मत्सरग्रस्त होऊ नाना खटपटी लटपटी करतो व ज्याला नीती न्यायाची जराही चाड नसून तो जो उद्धट असतो तोही पडत मूर्खच होय जानपणे भरी भरे आला क्रोध नावरे क्रिया शब्दास अंतरे तो एक पडत मूर्ख स्वत आपण मोठे ज्ञानी आहोत असे समजून जो हट्टास पेटतो ज्याला राग आला तर आवरता येत नाही आणि जो बोलतो एक आणि करतो मात्र दुसरेच तो पडत मूर्ख असतो वक्ता अधिकारे विण वक्तृत्वाचा करी वचन जयाचे कठीण तो एक पडत मूर्ख योग्यता नसताना जो वक्ता बनतो आणि उगाच बोलण्याचे कष्ट घेतो ज्याचे बोलणे अत्यंत कठोर असते तो पडत मूर्ख जाणावा श्रोता बहुश्रुतेपणे वक्त यास आणि उने वाचाळपणाचे निगुने तो एक पडत मूर्ख एखादा श्रोता मोठा बहुश्रुत असतो पण पन वाचाडपणा करून वक्त्याचा अपमान करतो तो पळत मूर्खच समजावा दोष ठेवी तेची स्वय आपनापाशी ऐसे कडे ना जयासी तो एक पडत मूर्ख जो ज्या गोष्टीसाठी लोकांना दोष देतो स्वत पण स्वतः मात्र तीच गोष्ट करतो असा स्वतःचे दोष न जाणणारा माणूस पडत मूर्खच असतो अभ्यासाचे निगुणे सकड विद्या जाणे जनास निववू नेणे तो एक पडत मूर्ख जो अभ्यासाच्या योगाने सर्व विद्यांचे ज्ञान करून घेतो पण लोकांच्या अंतकरणात सुख समाधान देऊन ज्यांचे मन शांत करू शकत नाही तो पडत मूर्खच जाणावा बांधी जे उर्णतंते लोभे मृत्य भ्रम राहते ऐसा जो प्रपंची गुंतते तो एक पडत मूर्ख कोडिष्टकांच्या नाजूक धाग्याने हत्ती बंधनात सापडावा किंवा सुगंधांच्या लोभाने भुंगा कमळात अडकून मरावा त्याप्रमाणे मोक्षप्राप्ती करून घेण्यास समर्थ असूनही जो मायेच्या कोमल धाग्यामुळे प्रपंचातच अडकून पडतो तो पडत मूर्खच होय स्त्रियांचा संघ धरी स्त्रियांची निरूपण करी निंद वस्तू अंगीकारी तो एक पडत मूर्ख जो स्त्रियांच्या संगतीत राहतो स्त्रियांमध्येच ब्रह्मनिरूपण करतो आणि निंद्य वस्तूंचे सेवन करतो तो पडत मूर्ख जाणावा जेणे मानसी देह देहबुद्धी जयापाशी तो एक पडत मूर्ख ज्या योगे आपल्याला कमीपणा येईल तेच जो अंतकरणात दृढ धरतो व देहबुद्धी ज्याची दृढ असते तो पडत मूर्ख जाणावा सांडूनिया श्रीपदी जो करी नरस्तुती का दृष्टी पडिल्या कीर्ती वणी वर्णी तो एक पडत मूर्ख लक्ष्मीपती भगवंतांची स्तुती करण्याचे सोडून जो नर स्तुती करतो किंवा जो दृष्टीस पडेल त्याची कीर्ती वर्णन करू लागतो तो पडत मूर्खच जाणावा नाना नाटके हावभाव देवा विसरे जो मानव तो एक पडत मूर्ख जो स्त्रियांच्या अवयवांचे वर्णन करतो नाना नाटके हाव भाव नकला करण्यात प्रवीण असतो पण जो मनुष्य देवाला मात्र विसरतो तो पडत मूर्खच होय भरून वैभवाचे भरी जीव मात्रास तुच्छ करी पाषांडात थावरी तो एक पडत मूर्ख ऐश्वर प्राप्त झाले असता घमंडीने जो जीव मात्रास तुच्छ समजतो तसेच शास्त्र विरुद्ध मतांचे प्रतिपादन करतो तोही पडत मूर्खच असतो व्युत्पन्न आणि वितरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगे लागे जगी तो एक पडत मूर्ख जो बहुश्रुत विद्वान असतो विरक्त ही असतो एवढेच नव्हे तर ब्रह्मज्ञानी असून महायोगीही असतो पण जो लोकांमध्ये भविष्य सांगू लागतो तो सुद्धा पडत मूर्खच जाणावा श्रवण होता अभ्यंतरी गुण दोषाची चाडना करी परभूषणे मत्सरी तो एक पडत मूर्ख काही श्रवण करीत असता जो मनामध्ये त्यातील गुण दोषांसंबंधी चिंतन करू लागतो चांगले पाहून जो त्याचा मत्सर करू लागतो तोही पडत मूर्खत असतो नाही भक्तींचे साधन नाही वैराग्य ना, ना भजन क्रियेविन ब्रह्मज्ञान बोले तो एक पडत मूर्ख जो भक्तीचे साधन साधत साधन करीत नाही जो वैराग्य संपन्न नसतो व काही भजन पूजन इत्यादी क्रिया न करताच लोकांना ब्रह्मज्ञान सांगू लागतो तो पडत मूर्ख होय न मनी तीर्थ न क्षेत्र न मनी वेद न मनी शास्त्र पवित्र कुडी जो अपवित्र तो एक पडत मूर्ख जो तीर्थक्षेत्र वेद अथवा शास्त्र इत्यादी काहीच मानत नाही व पवित्र कुडी जन्माला असून ज्याचे आचरण अपवित्र असते तो पडत मूर्ख समजावा आदर देखोनी मन धरी विन स्तुती करी सवेची निंदी अनादरी तो एक पडत मूर्ख जो आदर देतो ज्याची जो मनधरणी करतो त्याची योग्यता नाही त्याची तो स्तुती करतो आणि नंतर स्वत त्याची निंदा करतो त्याचा अनाधार करतो तो पडत मूर्खच जाणावा मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक तो एक पडत मूर्ख माणसाच्या तोंडावर एक बोलायचे व त्याच्या पाठीमागे दुसरेच बोलायचे अशी ज्याची वागण्याची रीत असते जो बोलतो एक तर करतो दुसरेच तो पडत मूर्खच जाणावा प्रपंचविषयी सादर परमार्थी ज्याचा अनादर जाणपणे घेम आधार अधार तो एक पडत मूर्ख जो प्रपंचा विषयी आदर बाळगतो व परमार्थाचा अनादर करतो आणि आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ शास्त्रवचनांचा वाटेल तसा आधार घेतो तो मूर्ख जाणावा यथार्थ सांडून वचन जो रक्षून बोले मन ज्याचे जिने परो पराधेन तो एक मूर्ख जो योग्य ते सांगायचे सोडून ऐकणाराचे मन राखण्यासाठी अयोग्यही बोलतो व ज्याचे जगणे परस्वाधीन लोकांवर अवलंबून असते तोही मूर्खच असतो सोंग समा संपादी वरी वरी करू नये तेची करी मार्ग चुकोन भ भरे भरी तो एक पडत मूर्ख जो वरवर चांगले वागत असल्याचे सोंग आणतो पण चोरून जे करू नये तेच करतो चांगला मार्ग सोडून हट्टाने आडमार्गास लागतो तो, तो पडत मूर्खच होय रात्रंदिवस करी श्रवण न संडी आपले अवगुण स्वहित आपले आपण ने नेणे तो एक पडत मूर्ख जो रात्रंदिवस चांगल्या उपदेशांचे श्रवण करीत असूनही आपले अवगुण सोडीत नाही आपले स्वतःचे हित कशात आहे हे जो जाणत नाही तो पडत मूर्ख असतो निरूपणी भले भले श्रोते येऊन बैसले शुद्रे लक्ष्मी बोले तो एक पडत मूर्ख जो निरूपण करीत असताना मोठे अधिकारी श्रोते ऐकायला येऊन बसले असता जो त्यांची क्षुद्र न्यूने काढून बोलतो तो पडत मूर्खच जाणावा शिष्य झाला अनादि अनाधिकारी आपली अवज्ञा करी पुन्हा त्याची आशा धरी तो एक पडत मूर्ख ज्याचा शिष्य अन अनाधिकारी झाल्याने गुरुजी अवज्ञा करीत असतानाही जो तिकडे दुर्लक्ष करून परत त्या शिष्याची आशा धरतो तो पडत मूर्खच असतो होत असता श्रवण देहास आले उणेपण क्रोधे करी चिन चिन, चिन तो एक पडत मूर्ख श्रवण करीत असता जर देह धर्मामुळे त्यात अडथळा आला उणी भासू लागली तर तो जो रागाने चिडचिड करतो तो पडत मूर्खच होय भरून वैभवाचे भरी सद्गुरूची उपेक्षा करी गुरु परंपरा चोरी तो एक पडत मूर्ख आपल्या ऐश्वर्याच्या मधाने जो सद्गुरूंची उपेक्षा करतो आणि गुरु परंपरा कोणासही सांगत नाही तो पडत मूर्खच जाणावा ज्ञान बोलोन करी स्वार्थ कृपण ऐसा साची अर्थ अर्थासाठी लावे परमार्थ तो एक पडत मूर्ख ज्ञानाच्या गोष्टी सांगून जो आपला स्वार्थ साधतो आणि एखाद्या कंजूस माणसासारखा द्रव्य संचय करतो संपत्ती मिळविण्यासाठी जो परमार्थ उप परमार्थचा उपयोग करतो तो पडत मूर्ख समजावा वर्तल्या विनं शिकवी ब्रह्मज्ञान लावणी लावी पराधेन गोसावी तो एक पडत मूर्ख जो स्वतः तसे आचरण न करता लोकांना ब्रह्मज्ञान शिकवतो वास्तविक कुणी विचारल्या सांगू नये अशी ब्रह्मज्ञानाविषयीची शास्त्रज्ञा पण ती मोडून जो पोटासाठी सर्रास सर्वांना ब्रह्मज्ञान सांगत सुटतो व महंत असून पराधीन होऊन राहतो तो पडत मूर्खच असतो भक्तिमार्ग अवघा मोड आपणामध्ये उपंढर पडे ऐसे ही कर्मी पडावे तो एक पडत मूर्ख जी कर्मे केली असता भक्ती मार्गात विघ्न येते आणि स्वतःचे जीवनही अस्ताव्यस्त होऊन जाते अशी कर्मे करण्यास जो मागे पुढे पाहत नाही तो पळत मूर्ख जाणावा प्रपंच गेला हातीचा लेश नाही परमार्थाचा द्वेषी देवा ब्रह्म ब्राह्मणांचा तो एक पडत मूर्ख हाताचा प्रपंच ही गेला व अंतकरणात परमार्थाचा लेशही नाही असा जो देवा ब्राह्मणांचा द्वेष करतो तो मूर्ख होय त्या गाव या अवगुण पडत मूर्खाचे लक्षण विचक्षणे निवून पूर्ण क्षमा केले पाहिजे लोकांनी अवगुणांचा त्याग करावा म्हणून पडत मूर्खांची लक्षणे वर्णन केली आहेत विचारानंती त्यातील न्यून असले ते पूर्ण करून घ्यावे व मला क्षमा करावी परम मूर्ख माझी मूर्ख जो संसारी मानी सुख या संसार दुःखा असे दुःख आणिक नाही या संसारात जो सुख मानतो तो परममूर्खमध्येही मूर्ख असतो या संसार दुःखा एवढे दुःख आणखी कुठलेही नाही पुढे निरूपण जन्म दुःखांचे लक्षण गर्भवास हा दारुण पुढे निरोपिला येथून पुढे त्यांचेच वर्णन केले आहे जन्म घेतल्यावर सोसावे लागणारे दुःख व गर्भवासाचे दारुण दुःख पुढे वर्णिली आहे इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पडत मूर्ख लक्षण निरूपण नाम समास दहावा समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम, समर्थ दशक दुसरा समाप्त